नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन शेवटच्या ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे. मला खात्री आहे तुम्ही निश्चितच समाधानी असताल, दिलेलं काम मन लावून करत असताल आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ई सातत्य ते बघत असताल, लाईक करत असताल. एखाद्या मागचा तुमचा मिस झाला असेल तर ई सातत्य या चॅनलवर जा, ते पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा उत्साह अजून द्विगुणित करायचा प्रयत्न करा. मधून मधून आपण काय करतो तो व्हॉट्सअपवर दाखवत चला, त्याच्यामुळे आमचा उल्लास वाढतो. खरंच आमचे विद्यार्थी काम करायला काही लक्ष देईल, दुसरं माध्यम नाही. याच माध्यमाद्वारे तुम्ही काय अभ्यास करा ते आमच्या लक्षात येत आहे. असो, आज आपण वर्ड प्रॉब्लेम घेणार आहे जे ऍप्लिकेशन म्हणतो आपण त्याला, ऍप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम मध्ये प्रॅक्टिस सेट, प्रॅक्टिस सेट 1.5 जे आपण मेथड्स बघितल्या इलिमिनेशन काय मेथडच्या आधारात त्याचा यूज करून काही वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तीन सेंटेन्स दिले जातील, त्यातून तुम्हाला त्यातून काय काढायचं एका सेंटेन्स मध्ये असेल आणि दुसऱ्या दोन सेंटेन्स मध्ये दोन इक्वेशन कसे फॉर्म करायचे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल घेऊन बघू आणि मग तुमच्या लक्षात यायला लागेल की फर्स्ट एक्झाम्पल खूप सिंपल आहे. नीट बघा, दोनदा तीनदा रीड करा, पुस्तक तुमच्या जवळ असलं पाहिजे की टू नंबर डिफर बाय थ्री. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स, टू नंबर्स डिफर बाय थ्री. फर्स्ट सेंटेन्स फिनिश. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर and the thrice the greater number is 19. Find the number. Third sentence. पहिल्या सेंटेन्स मध्ये एक कंडिशन दिली, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये दुसरी कंडिशन दिली आणि तिसऱ्या मध्ये ते नंबर्स फाइंड करा म्हणतो. एक स्मॉलर आहे आणि एक ग्रेटर आहे. मग आपण काय लिहायचं पहिली कंडिशन? सपोज, शेवटचं वाक्य आवड राहील, सपोज स्मॉलर नंबर, smaller number is equal to x and greater number is equal to y. खूप सिंपल आहे, दोन मात्रा तीन मात्रा x y च्या फॉर्म मध्ये टू व्हेरिएबल मध्ये आणायचं. बाय फर्स्ट कंडिशन डिफर, त्या मोठ्यातल्या आणि लहान संख्येतला फरक 13 चा आहे. टू नंबर डिफर बाय थ्री, तीनचा फरक आहे. आता मोठी संख्या, सॉरी इथं आपण स्मॉलर नंबर थोडस चुकून झाले, हरकत नाही. स्मॉलर नंबर आपण वाय मानायला पाहिजे होतं, ग्रेटर नंबर किती मानायला पाहिजे होतं? एक्स. म्हणजे थोडं सिम्पल, असे चुकलेलं नाही, तुम्ही वाय मायनस करू शकतात पण आपल्या सोप्यासाठी आपण स्मॉलर नंबर वाय मानू आणि याला एक्स मानू, म्हणजे थोडं सोपं जात आहे मांडणीसाठी. एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री, लक्षात घ्या. सपोज हे वाक्य अगोदर घ्या आणि मग ते खाली घ्या. स्मॉलर नंबर इज एक्स, कारण तो मोठा आहे, वाय मायनस एक्स जमणार नाही, लहान्यातून मोठी वाढणार होणार नाही. म्हणून एक्स मायनस वाय, फार सोपी कंडिशन आहे की दोघातला फरक डिफरन्स डिफर तीनचा आहे, म्हणजे त्यामध्ये एक्स म्हणजे एखादी संख्या 11 असेल तर दुसरी किती असेल? मग 8 असेल, करेक्ट. 8 is less than 11, greater संख्या 11, small 8 आहे, त्याप्रमाणे. बाय सेकंड कंडिशन काय आहे सेकंड कंडिशन? बघा बाय सेकंड, इकडे लिहितो थोडस, बाय सेकंड कंडिशन व्हॉट इज सेकंड कंडिशन? द सम ऑफ बेरीज ट्वाइस द स्मॉलर नंबर and thrice the greater number is 19, means 3x plus 2y is equal to 19. Understand it? बघा, नीट बघा, लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट यांची सम म्हणजे बेरीज किती? नाही. दोन कंडिशन तयार झाल्या, तीन वाक्य होते. शेवटच्या वाक्यावरून स्मॉलर नंबर y मानला, ग्रेटर नंबर x मानला. दुसऱ्या वाक्यावरून पहिली कंडिशन तयार केली, दुसऱ्या सेंटेन्स वरून दुसरी कंडिशन, लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट थ्राइस तिप्पट यांची सम म्हणजे 19. आता तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय गणित झालं,
जे आपण इलिमिनेशन मेथडनी सोडवलेलं आहे. बघा तुमच्या लक्षात आलं असं. आता आपल्या लक्षात आलं बी आन्सर काय हे करत होतात. बघा इलिमिनेशन मेथडचा 1.4 मध्ये यूज केला आपण, ग्राफ मध्ये यूज केला आणि आता यूज करायचं वर्ल्ड प्रॉब्लेम मध्ये, म्हणून ते येणं गरजेचं आहे. म्हणून 40 प्रॉब्लेम सोडवलेच पाहिजे. विनाकारण टाइमपास म्हणून दिले जात नाही, त्याच्या मागे काहीतरी विचार आहे, तो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. नाही तर मग उपयोग होणार नाही, नुसतं काम चालू आहे, उपयोग तसा उपयोग होणार नाही. आणि मग तुमच्या लक्षात मल्टीप्लाय इक्वेशन 1/2 मग सिम्प्लिफाय करायला हरकत नाही, तुम्हाला ऑलरेडी येईन ते. 2x-2y = 6 अँड 3x+2y = 19 करेक्ट. 2x- आणि मग 2y कॅन्सल, 5x = 25. x = 25/5 = 5. x = 5 put in 1 or 2. x - y = 3. 5 - y = 3. -y = 3 - 5. -y = -2. -±+ y = 2. आन्सर पूर्ण वाक्यात लिहित चला, त्याला अर्धा मार्क आहे. कारण इथे एक्स आणि वाय नुसतं सोल्युशन नाही काढायचं. देअरफॉर स्मॉलर नंबर इज स्मॉलर नंबर इक्वल टू किती मानले आपण, वाय मानले 2, अँड ग्रेटर नंबर इक्वल टू 5. तुम्ही दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात का नाही ते पाहू शकता. बघा कंडिशन दोन्ही मधला डिफर बघा. पहिली कंडिशन कितीचा आहे, 3 आहे करेक्ट. आणि लहान संख्येची काय म्हणतो दुसरी कंडिशन, किती पट, तिप्पट. बघा तिप्पट 3 × 2 = 6 आणि याची दुप्पट 10. नीट बघा गणित कंडिशन, गणित बरोबर आन्सर बरोबर आले मग लहान संख्येची तिप्पटच आहे आणि मोठ्या संख्येची दुप्पट, यांची बेरीज 19. लहान संख्येची तिप्पट मोठ्या संख्येची तिप्पट मोठ्या संख्येची तिप्पट गणितामध्ये आपण काय करतो, मोठ्या संख्येची तिप्पट करेक्ट. सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर अँड थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर, थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर करेक्ट. आन्सर इज करेक्ट, आन्सर इज करेक्ट, दिस आन्सर इज करेक्ट. नीट बघा ग्रेटर नंबर कोण आहे, त्याची तिप्पट किती झाली बघा, 15 + 2 × 2 = 4 = 19 करेक्ट. आन्सर इज करेक्ट. ओके राईट ऑन. खूप सिंपल गणित होतं, 2 मार्काला परीक्षेत एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, त्याच्यानंतर किंमत ठेवल्यानंतर होती 3 + 3 = 15 15 + 4 = 19 आणि दोघातला फरक मोठी संख्या 5 लहान संख्या 2. नीट बघा असं दुसरं सिंपल प्रॉब्लेम आहे, नवीन नवीन सोपेच करा. रपीट सेकंड कंडिशन, दुसरा प्रॉब्लेम बघू. खूप सिंपल आहे, थोडस ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्ही पुस्तक बघत चला आणि तो आपल्याला सॉल्व करता येईल. कम्प्लीट द फॉलोइंग एक ऍक्टिव्हिटी दिली, खूप सिंपल आहे, आपण बघू तुमच्या लक्षात येईल. दिस इज अ रेक्टॅंगल, रेक्टॅंगलच्या तुम्हाला साईड दिल्यास आय एम रेक्टॅंगल लिहिता, आय एम रेक्टॅंगल आणि त्याची लेंथ दिली 2x + y + 8 आणि ब्रेथ दिली 4x - y दिली आणि इकडली x + 4 आणि क्वेश्चन विचारलाय तुम्हाला याच्यावर आधारित की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y चा फाइंड करा आणि त्यावरून याची एरिया आणि काय करायचे तुम्हाला पेरिमीटर काढा. आता आपल्याला बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. रेक्टॅंगल म्हणलं की आमच्या डोक्यात आलं पाहिजे. कंडिशन बरोबर आहे तर एकदा चेक करा, बरोबर आहे. 2x ही लेंथ आहे, रेक्टॅंगल म्हणले की आयत, पार्ले बिस्किट. आपल्या लक्षात येईल ऑपोजिट साईड त्याचे प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युला, एरिया ऑफ रेक्टॅंगलचा फॉर्म्युला
माहित पाहिजे, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगलचा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि प्रॉपर्टी माहित पाहिजे. हे बेसिक नॉलेज आहे. हेच येत नसत तर मग आपल्याला येत नाही. आणि मग इन फिगर, इन फिगर तुम्ही नाव दिलं तरी चालतं त्याला, नाही दिलं तरी चालतं. ए बी सी डी गिवन क्वाड्रिलॅटर इज रेक्टॅंगल. क्वाड्रिलॅटर ए बी सी डी इज अ रेक्टॅंगल, इज अ रेक्टॅंगल. बट अपोजिट साइड्स ऑफ, तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये, बट अपोजिट साइड्स ऑफ ऑफ रेक्टॅंगल, रेक्टॅंगल्स आर कॉन्ग्रुएंट, आर कॉन्ग्रुएंट प्रॉपर्टी. आणि देअर फोर मग आता आपल्याला दोन कंडिशन तयार करता येतात. देअर फोर ए बी इक्वल टू कोण होईल, ए बी इक्वल टू बी सी. त्याच्यावर एक कंडिशन तयार करू आपण, ए बी इक्वल टू डी सी. देअर फोर टू एक्स प्लस वाय प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय. करेक्ट कंडिशन बघा, छान गणित आहे. रेक्टॅंगलची प्रॉपर्टी माहित पाहिजे, अपोजिट साइड इक्वल असतात, म्हणून ए बी तुम्ही नाव दिलं तरी चालतं रेक्टॅंगलला म्हणा. आणि मग तुम्ही याला सिम्प्लिफाय करा, मायनस टू एक्स प्लस प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस एट. मायनस टू एक्स, मायनस टू एक्स ते फोर एक्स इकडे आले, ट्रान्सफर झाले, मायनस टू एक्स झाले, वाय इकडे आले प्लस आणि एट तिकडे गेले मायनस एट. असं किंवा किंवा त्याला नंतर आपण डिवाइड करू. बाय सेकंड कंडिशन नाव किंवा ऑल्सो ए डी इक्वल टू, ए डी इक्वल टू बी सी. ए डी इज टू वाय इक्वल टू एक्स प्लस फोर, ट्रान्सफर करा त्याला. मायनस एक्स प्लस टू वाय इक्वल टू फोर कंडिशन टू. मायनस टू एक्स प्लस टू वाय ही याला एक नाव दिलं तरी चालेल, किंवा इथं तुम्ही दोन्ही डिवाइड केलं तर सोपं जाते. आणि मग मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर इक्वेशन सॉल्व इट. नाव त्याच्या खाली एक मांडलं तरी चालेल, मायनस एक्स हे मायनस एक्स येत आहे प्लस वाय इज इक्वल टू मायनस फोर इक्वेशन वाय. साईन चेंज करा, सबट्रॅक्शन करायचंय, वन मायनस टू हे प्लस हे मायनस हे प्लस. एक्स एक्स कॅन्सल होते, वाय इक्वल टू एट, वाय इक्वल टू एट. करेक्ट, वाय इक्वल टू एट. पुट इन, पुट इन इक्वेशन वन, एक मध्ये ठेवून द्या. एक काय म्हणतो, एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस फोर. एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू पुट अप करा. एक्स प्लस एट, एक्स प्लस एट, एक्स प्लस मायनस एक्स, सॉरी मायनस एक्स फर्स्ट इक्वेशन, मायनस एक्स प्लस वाय, मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस फोर, मायनस एक्स प्लस एट इक्वल टू मायनस फोर, मायनस एक्स इक्वल टू मायनस फोर मायनस एट, मायनस एक्स इक्वल टू मायनस ट्वेल्व, मायनस मायनस प्लस एक्स इक्वल टू ट्वेल्व. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आल्या, उत्तर संपलं नाही. आणि मग तुम्हाला अगोदर साईड्स काढून घ्यावं लागतील. इतकं लिहून बघा, मी पुढचा थोडा भाग सांगतो. पुन्हा एकदा सांगतो, हा रेक्टॅंगल आहे. रेक्टॅंगलची प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणून ए बी इक्वल टू डी सी दाखवली, त्याच्यावर एक कंडिशन तयार केली. दुसरी कंडिशन ए डी इक्वल टू बी सी दाखवली, त्याच्यावर एक कंडिशन तयार केली. आणि सायमल्टेनियस इक्वेशन दोन मिळवले, कंडिशन भेटली. आपल्या लक्षात आलं असं, पुन्हा मी इलिमिनेशन मेथडच वापरली. ऍप्लिकेशन्स ऑफ याचा वापर करून वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्वायचे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्स वाय काढा, आता एरिया आणि काय काढायचं आहे, पेरिमीटर. त्यासाठी अगोदर तुम्हाला साईड माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ काढणं गरजेचं आहे. बघू तर आपण लेंथ काढू, मी तर रफ करतो थोडस. आता तुम्हाला या हे माहीत झालं. नाव, नाव आता कोणती एक बाजू घ्या सोपी. ए डी इक्वल टू ती लेंथ आहे, ए डी इक्वल टू एल इक्वल टू किती असेल ती, टू वाय इज इक्वल टू टू इन टू, वायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला एट, सिक्सटीन युनिट, एकच दिलं नाही माझ्या मते,
कुठं तुम्हाला युनिट दिलेली नाही, म्हणून युनिट शब्द वापरा. सेंटीमीटर मीटर दिलेलं आहे. अँड ही सोपी घ्या, बीसी. बीसी म्हणजे कोण आहे? ही लेंथ तमान आहे, ब्रेड तमान, त्याने काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. ही ब्रेड तमानली तरी चालते, आणि याला एल म्हणा, मोठी म्हणून थोडीशी. फोर एक्स मायनस सुद्धा याच्यावर काही समजायची गरज नाही, लेंथ कोणती. फोर इंटू नेक्स्ट व्हॅल्यू 12 आणि मायनस 8 इज इक्वल टू 48 मायनस 8 इज इक्वल टू 40 युनिट. आता तुम्हाला लेंथ आणि ब्रेड्थ माहीत झाल्या. जी मोठी असते त्याला लेंथ म्हणायचं, ब्रेड शब्दात काही अवघड जाऊ नका. आता पहिल्यांदा तुम्हाला नाव, आता तुम्हाला पहिला प्रश्न आहे, एरिया ऑफ रेक्टॅंगल, बेस पक्का पाहिजे, इज इक्वल टू एल इंटू बी. एल किती आहे? 640 स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट लक्षात घ्या, एरिया आहे 640 स्क्वेअर युनिट. आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, हे फर्स्ट उत्तर झालं. आणि आता पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी. 2 इंटू एल इज 40 प्लस 8, 2 इंटू 48 च्या पाईस ब्रेड किती 16, सॉरी. Therefore, 56 and 56 chapais? 112 unit. Answer samajhle? Puna sangta apan kay kala, he tumhala thodi activity based question hota. I am a rectangle. Rectangle manje ki aplyala mahit pahije, kyanchi opposite side equals astat. Ani tya drishtine tumhi he problem karna garjeche ahe. Right. अजून एक थर्ड नंबरचा प्रॉब्लेम घेऊ आपण. आपल्याला लक्षात येईल सोपे, आता तरी आपण सोपे सोपेच बघणार आहे. एकदा प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला अवघड प्रॉब्लेम यायला लागतील. असे प्रॉब्लेम ऑलरेडी आपण घेतलेले आहेत 9 स्टँडर्ड मध्ये, तेच आहेत, रिपीट आहेत. पण त्या दृष्टीने आपण हे करू शकतो, करेक्ट. ओके, नाव टेक थर्ड प्रॉब्लेम. एज संबंधी पहिला नंबर संबंधी बघितला, नंतर जॉमेट्रिक फिगर संबंधी बघितला, थर्ड प्रॉब्लेम आता एज संबंधी, वया संबंधी गणिताचे असो किंवा जॉमेट्रिक असो, स्क्वेअर, ट्रायंगल किंवा नंबर संबंधीचे प्रॉब्लेम असो किंवा स्पीड संबंधीचे प्रॉब्लेम असो, हे प्रॉब्लेम ह्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये एलिमिनेशन मेथडच्या सहाय्याने आपण करू शकतो. त्याला म्हणजे ऍप्लिकेशन्स. आता हेच संबंध एखादा प्रॉब्लेम बघू, एकच नीट नीट लक्ष देत चला, आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. हा चॅप्टर इथं फिनिश होत आहे आज. आणि मी काल तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिसला प्रॉब्लेम दिले, ते सुद्धा नीट पहा, सोडवा. नुसतं बघून उपयोग होणार नाही, मेहनत घ्यावी लागेल. खूप चांगली तयारी होईल, याच्यापेक्षा वेगळी तयारी होत नाही. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा, सम ऑफ फादर्स एज, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. फर्स्ट कंडिशन फिनिश. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. पण आपलं पहिलं वाक्य सपोज, शेवटचं वाक्य अगोदर घ्यायचं. सपोज प्रेझेंट एज, प्रेझेंट एज ऑफ फादर इक्वल टू एक्स, इयर लिहायला विचारायचं नाही. अँड प्रेझेंट एज ऑफ सन, हिज सन इक्वल टू वाय इयर. तिसऱ्या वाक्याचं काम फिनिश झालंय. आता पहिल्या कंडिशन कडे येऊ. बाय फर्स्ट कंडिशन, फर्स्ट सेंटेंस, बाय फर्स्ट कंडिशन
आता पहिलं सेंटेन्स बघू. तीन सेंटेन्सेस मी सांगितलं होतं, खूप सिंपल असतं, दोन मार्काचा तीन मार्काचा प्रॉब्लेम. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन मीन्स बाय फर्स्ट कंडिशन काय होईल मग एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू 70. कंडिशन बघा लक्षात येईल का, एक्स प्लस टू वाय इक्वल टू 70. पुन्हा एकदा बघा, वडिलाचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांच्या वयाची सम, सम म्हणजे बेरीज 70. पहिलं वाक्य असंच म्हणते का बघा, चेक करा, इंटरेस्ट दाखवा. सरच आपल्याला वर्गामध्ये शिकवायले, ट्युशनच्या हॉलमध्ये शिकवायले अशी कंडिशन आहे. चांगल्या प्रतिक्रिया आल्यात, पालकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्यात, फोनवरून प्रतिक्रिया आल्यात काही पालकांच्या की मुलं अभ्यास करायलेत, पण अजूनही मला वाटतं काही मुलं इंटरेस्ट दाखवत नाही. पालकांनी इंटरेस्ट दाखवा, भाग पाडा, नाहीतर मग ते लक्षात येणार नाही. पण काही विद्यार्थी करतात. कंडिशन कळाली, एक्स प्लस टू वाय, पुन्हा सांगतो, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. बाय सेकंड कंडिशन नीट बघा, सेकंड कंडिशन इफ वी डबल द एज ऑफ फादर, वडिलाचं वय दुप्पट केलं 2x आणि त्यात मुलाचं जर ऍड केलं तर दोघांची बेरीज किती होते 90. फरक आहे दोन्ही कंडिशन मध्ये, नीट बघा. करेक्ट. 2x प्लस वाय इक्वल टू 95, एक्स प्लस टू वाय इक्वल टू 70, 2x प्लस वाय इक्वल टू 95. पुन्हा कंडिशन बघा, मुलाच्या वयात वडिलाच्या वयात मुलाच्या वयाची दुप्पट मिसळली 70 वय होईल दोघांच्या वयाची बेरीज. इथं मात्र असं नाही, मुला वडिलाचं वय दुप्पट आहे, त्यात मुलाचं वय मिसळलं 90. कंडिशन सोडवा. नाव एकत्र पुन्हा घेतल्या तरी चाल्या. नाव एक्स प्लस टू वाय इक्वल टू 70, इक्वेशन नंबर 1. 2x प्लस वाय इक्वल टू 95. काही कोणत्या पद्धतीने करा, वरच्याला 2 ने मल्टीप्लाय केलं तरी चालेल. 2x प्लस 4y इक्वल टू 140 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. सबट्रॅक्शन करा, मायनस मायनस मायनस, 2x कॅन्सल, 3y इक्वल टू 140 मायनस 95, 14 मधून 9 गेले 5. करेक्ट. 3y इथं राहिले 14, 10 होतील, 4 राहतील, कॅरी 1. आणि y इक्वल टू 45 अपॉन 3, y इक्वल टू 3 50. y इक्वल टू 15, y इक्वल टू 15 पुटीन 1 मध्ये ठेवून द्या. एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू 70, एक्स प्लस टू इंटू 15 इक्वल टू 70, एक्स प्लस 30 इज इक्वल टू 70, एक्स इक्वल टू 70 मायनस 30, एक्स इक्वल टू 40. करेक्ट. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ आन्सर लिहायला विसरायचं नाही, हाफ मार्क त्याला, आन्सर विसरू नका, पूर्ण वाक्य लिहा. प्रेझेंट एज ऑफ फादर, आत्ता वडिलाचं वय किती, इक्वल टू 40 इयर. अँड प्रेझेंट एज ऑफ हिज सन इज इक्वल टू 15 इयर्स. करेक्ट. 15. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का नाही बघू शकता तुम्ही. दोन्ही सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. करेक्ट. त्या दृष्टीने प्रयत्न करा. पहिला प्रॉब्लेम आपण नंबर संबंधी घेतला, दुसरा आपण जॉमेट्रिक फिगर लाईक रेक्टॅंगल संबंधी घेतला, आता तिसरा एज संबंधी घेतला, आता नंबर संबंधित अजून फ्रॅक्शन संबंधी एक घेऊत आपण चौथा प्रॉब्लेम. सिंपल गणित प्रयत्न करा. करेक्ट. नाव टेक नेक्स्ट प्रॉब्लेम, फ्रॅक्शन संबंधित आहे, तो समजून सांगतो. एक असा एक्झाम मध्ये येऊ शकतो. आपण 2-digit नंबरचे प्रॉब्लेम नववीला खूप घेतलेत, आठवत असते, ते प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत. प्रॉब्लेम सेट मध्ये काही वर्ड प्रॉब्लेम 1-2 स्टार केलेले अवघड आहेत बघा, नाहीतर आपण जेव्हा क्लासरूम मध्ये पिरियड घेतो त्यावेळेस ते आपण समजून घेऊ प्रयत्न केला तर येऊ शकतात.
ह्या नंतर सांगणार आहे प्रॉब्लेम सेट मध्ये कोणते क्वेश्चन आता राहिलेले करायचे. एमसीक्यूचा पहिला प्रश्न तुम्ही करायचा आहे आणि हा चॅप्टर आज संपन. यानंतर मी दुसरा चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन पुढच्या लेक्चर मध्ये घेईन आणि याच्यावर काही डाऊट असेल तर तुम्ही वैयक्तिक विचारू शकता. क्वेश्चन नाही घेतला फोर घेऊ शकता. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर मीन्स छेद, न्यूमरेटर मीन्स अंश, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. ही पहिली कंडिशन संपली इथं लक्षात घ्या. सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. तीनच वाक्य, पहिलं वाक्य पाहिलं, फाइंड द फ्रॅक्शन. सपोज बघा, फाइंड द फ्रॅक्शन मध्ये बघायचं, सपोज न्यूमरेटर इक्वल टू एक्स अँड डिनॉमिनेटर इक्वल टू वाय. देअरफोर ओरिजिनल फ्रॅक्शन किती झाला, फ्रॅक्शन इक्वल टू एक्स अपॉन. एखाद्या 3 न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर किती, 7, म्हणून फ्रॅक्शन किती झाला, 3/7. आता पहिली कंडिशन नीट बघा. बाय फर्स्ट कंडिशन संबंध महत्वाचा आहे. बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणतो, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, कोण आहे डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, वाय इज फोर मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर, 2x + 4. थोडे इंग्लिश मध्ये वाक्य उलट असतं. फोर मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 मोर आहे म्हणजे जास्त आहे. कंडिशन काय आली का बघा, डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आणि त्याला मॉडिफाय करा आणि म्हणून काय, -2x + 4 इक्वेशन नंबर. बाय सेकंड कंडिशन न्यू न्यूमरेटर किती म्हणतो, 6 ने बघा था काय म्हणतो, 6 दोन्हीतून मायनस केले, न्यूमरेटर इक्वल टू इक्वल टू x - 6 अँड न्यू तो मूळचा आहे डिनॉमिनेटर. y - 6 बाय सेकंड. देअरफोर कंडिशन काय तयार होती बघा, इफ डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स न्यूमरेटर, y - 6 जर मायनस केले तर डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा किती टाइम्स होतो, 12 टाइम्स होतो. बरोबर आहे. पुन्हा दुसरी कंडिशन नीट का, मी न्यूमरेटर मधून 6 वजा केले आणि नवीन छेदातूनही 6 वजा केले आणि अंशातून 6 केले तर होणारा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स आहे. त्याला तुम्ही आता सॉल्व करायला हरकत नाही, करू शकता तुम्ही त्याला सॉल्व. आणि मग काय होईल, y - 6 12x - 72. आणि मग त्याला ट्रान्सफर करा, -12x + y. हे 6 तिकडे जाते, किती राहते खाली, 66. -66 - 72 आणि 6 तिकडे गेले आणि मग किती होते ते 66 मधून सबट्रॅक्शन होते, करेक्ट. -12x + y = -6 कंडिशन इज सेकंड कंडिशन. त्याखाली एक मांडून द्या, -2x + y = 4. साइन चेंज करा, +(-). 12x मधून 2x गेले, -10x राहतील, -70. -(-) x = 70/10 x = 7. Put in
put x equal to 7, put in equation 1 or 2, in equation 1, in 1, minus 2x plus y is equal to 4, minus 2 into 7 plus y equal to 4. Therefore, minus 14 plus y equal to 4, y equal to 4 plus 14, y equal to 18. काय विचारले तुम्हाला, व्हाट इज द फ्रॅक्शन, मग फ्रॅक्शन किती येईल, देअरफोर फ्रॅक्शन इक्वल टू ओरिजिनल फ्रॅक्शन, मूळचा, ओरिजिनल आणि डुप्लिकेट म्हणता नाही, ओरिजिनल म्हणजे मूळचा फ्रॅक्शन कोणता, हा हा विचारला, एक्स अपॉन वाय, एक्स किती आली व्हॅल्यू आपली, एक्स ची व्हॅल्यू आली 7 आणि वाय ची व्हॅल्यू किती आली 18, करेक्ट, दिस इज युअर आन्सर, एक्स अपॉन वाय लक्षात घ्या 7 बाय 18, चार मार्काला 3 मार्काला प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. करेक्ट, पुढचं गणित थोडस आकडे मोठे आहेत, नंबर मोठे पण सोपं आहे, दोन्ही सोपे आहेत, सहावं स्टार केला असं तरी सोपं आहे आणि पाचवे सोपं आहे, आपण करू शकता. मी पाचवीची थोडी हिंट देईन तुम्हाला आणि तुम्ही घरी अर्धा पुन्हा घरी करू शकता पुढं, करेक्ट. ओके, फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम बघा, मी वाचतो. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस्ड इन ट्रक्स हॅव्हिंग द कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. बघा, दोन प्रकारचे बॉक्स आहेत, सध्या माहिती तुम्हाला बॉक्स दिले ए आणि बी, एक द्राक्षाचे बॉक्स आहेत आणि एक आंब्याचे बॉक्स आहेत. प्लेस्ड इन ट्रक्स हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन्स मीन्स 1000 kg, 10 टन्स, 1 टन नाही सॉरी, 1 टन इक्वल टू 1000 kg, माहीत पाहिजे आपल्याला, 10 क्विंटलचा 1 टन असतो आणि 1000 kg चा 1 टन असतो, युनिट लक्षात घ्या ते. आणि व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए, दुसरी कंडिशन बघा, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए and 100 boxes of type B are loaded in trucks, it weight be 10 ton. But when 260 boxes of type A are loaded in truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it fully loaded. Find the weight of each types of boxes. Suppose, upon five conditions, suppose weight of A type box, इक्वल टू एक्स टन म्हणत आपण लक्षात, किंवा केजी मानलं तरी चालतंय, पुन्हा आपण त्याचं केजी मध्ये रूपांतर, टन नसतो तो, केजी मध्ये आपण रूपांतर करू नंतर. ऑर वेट ऑफ बी टाईप बॉक्स इज इक्वल टू वाय टन बाय फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन होईल, ए टाईप, बघा पहिली कंडिशन सिम्पल होईल, टोटल कॅपॅसिटी किती 10 टन आहे, 150x पहिली कंडिशन, 150x प्लस 100y इज इक्वल टू 10 टन लक्षात. आणि बाय सेकंड कंडिशन एका बॉक्सचं वजन x किलो आहे तर 150 बॉक्सचं वजन किती असेल, 150 लक्षात घ्या. कंडिशन वन, एक वेट ऑफ ए टाइप्स बॉक्स, एका बॉक्सचं वजन x टन आहे तर 150 बॉक्सचं वजन 150x. तशीच कंडिशन दुसरी होईली, बदलन काय होईल, हे वेट ऑफ ए बट 260 टन ए टाइप, 260 प्लस 40y इज इक्वल टू 10 टन, कॅपॅसिटी तेवढीच आहे. कंडिशन नीट कळल्या का बघा,
पुन्हा सांगतो एका बॉक्सचं वजन एक्स टन आहे तर 150 बॉक्सचं टन 150 एक्स आहे. एका बॉक्सचं बी टाईपचं वजन वाय आहे 100 बॉक्स 100 एकूण मिळून कॅपॅसिटी किती 10 टन. आता जर तुम्ही प्रत्येक टर्मला जर 10 ने डिवाइड केलं तर अजून सोपं होतं. इथंच केलं असतं केलं तरी चाललं असतं तुम्हाला याला सिम्पल करण्यासाठी की 150x upon 10 plus 100y upon 10 equal to 10 upon 10 हे सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 0 0 कटले 0 0 कटले 0 0 कटले 15x plus 10y is equal to 1 याला एक नाव द्या आणि इथे तरच करा दुसऱ्याचं सुद्धा डिवाइड इच टर्म बाय 10 to 60x upon 10 plus 40y upon 10 is equal to 10 upon 10 0 0 cancel 0 0 cancel 0 0 cancel is equal to 26x plus 4y is equal to 1 condition 2 simple linear equation आले ते तुम्ही सोडवा एक्स आणि वाय चे व्हॅल्यू टर्न मध्ये येईल आणि त्या टर्नचं तुम्ही केजी मध्ये रूपांतर करत असताना मी पुन्हा सांगतो एक टर्न म्हणजे 1000 केजी. आलेल्या उत्तराला 1000 ने गुणा म्हणजे केजी मध्ये उतार. एका बॉक्सचे वजन एका बॉक्सचे वेट हे टर्न मध्ये नसतं ते केजी मध्ये म्हणायला बरोबर वाटतं. लिहिलं तर चूक नाही टर्न मध्ये उत्तर लिहिलं तरी करेक्ट आहे. तर जर तुम्हाला केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आलेल्या उत्तराला टर्न 1000 ने मल्टिप्लाय करा आणि मग सोडवा. ते 6व्या नंबरचा प्रॉब्लेम असाच आहे. तुम्ही करा तो सोपा आहे की इथं तुम्हाला स्पीडचं सूत्र वापरावं लागेल किंवा टाइम इक्वल टू माहित आहे टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड याचा वापर करा. दोन कंडिशन तयार करा की आउट ऑफ 1900 किलोमीटर्स व्हेकल ट्रॅव्हल बाय बस बसने काही अंतर केलाय बसद्वारे एक्स आणि दुसरं कशाने केलं ट्रॅव्हल एरोप्लेन मग त्याची कंडिशन तुम्हाला येईल एक्स प्लस वाय इक्वल टू 1900. 6व्या गणिताचं मी थोडं सांगायला तुम्हाला हिंट द्यायलो एक्स प्लस वाय इक्वल टू 1900 आणि दुसरी कंडिशन तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता x upon 700 स्पीड आहे त्याची एरोप्लेनची सॉरी आणि बसची स्पीड 60 आपण घ्यावं लागेल एक्स अपॉन 60 प्लस स्पीड सूत्र वापरलं आहे याचा यूज केलाय मी तर एक्स अपॉन डिस्टन्स अपॉन अपॉन एरोप्लेनची स्पीड वाय अपॉन 700 इज इक्वल टू टोटल टाइम लागला 5 आवर्स आणि मग याचा एलसीएम घ्या तो 2100 सोडवा उत्तर येऊन जाईल. 6वा नाही आलं तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगेन. इथं 6 प्रॉब्लेम झालेत पुन्हा एकदा सांगतो प्रॉब्लेम सेट मधला तुम्ही क्वेश्चन नंबर 1 होमवर्क बघा. होमवर्क साठी क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू कंप्लीट करा. दुसरा झालाय तुमचा तिसरा झालाय चौथा झालाय पाचवा सहावा 7व्या मधले जेवढे येऊ शकतात 7व्या मधला पहिला क्वेश्चन ऑलरेडी 9वीला घेतलेला आहे मी त्यातले जेवढे येते तेवढे प्रयत्न करा. एखादा नाही आला तरी आपण जेव्हा प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये भेटू त्यावेळेस ते करून तरी कोणाला खूपच इंटरेस्ट असेल तर वैयक्तिक मला टाका मी ते तुम्हाला सॉल्व करून देईन. इथं हा चॅप्टर फ्री झालेला आहे याच्यावरची टेस्ट मी तुम्हाला पुढच्या वीकमध्ये सांगेन की कधी घेणार आहे. एमसीक्यू टाईप क्वेश्चन दिले जातील 20 or 30 तर इथं तुमचा चॅप्टर मी इथं फिनिश केलाय. नीट अभ्यास करा व्यवस्थित दिले अजून होणार आहे प्रयत्न करा. ई सातत्यावर तुम्ही जा नीट बघा. एखादा तुमच्याकडे जर यूट्यूब व्हिडिओ नसेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि फॉलो करू शकता. आपले जे मित्र राहिले त्यांना सांगा आणि जास्तीत जास्त स्टडी करा. चॅप्टर कसा आवडला सांगा. तोपर्यंत आता इथं आपण थांबू. उद्या मी क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर सुरू करेन. थँक्यू. ओके.